नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र अनंत माने या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आम्ही संजितपूर या ठिकाणी सतीश मधुकर भारते यांच्या शेतात आलेलो आहोत. मित्रांनो, या ठिकाणी विटाचं त्यांचं जे बांधकाम केलेलं आहे आणि ते शिल्लक राहिलेलं जे मटेरियल आहे वेस्टेज, त्याच्यामध्येच विटाच्या तुकड्यात साप दिसलेला आहे त्यांना. तर त्यांचं म्हणणं आहे की लाल कलरचा आहे. एक अंदाज आहे, माझा अंदाज घेऊन आपलं नाग असू शकतंय, ज्याला आपण इंडियन स्पॅक्टॅकल कोब्रा म्हणतो. तर चला तर मित्रांनो, बघूया कुठला साप आहे तो आणि त्याला योग्यरित्या पर्यावरणात पुन्हा रिलीज करू. व्हिडिओ शेवटपर्यंत तरी मित्रांनो, बरीच मेहनत केल्यावर बरंच उत्साह लागलं होतं. शेवटपर्यंत अशा तर सोडून देऊन जमत नाही, कारण बरंच झाल्यावर एक वाटायला होतं की निघून गेला असं कुठं तरी. परंतु आहे जे नाग साप आहे, त्यांनी वर्णन केलं होतं की लाल कलरमध्ये आहे, 100% नाग साप आहे, ज्याला आपण इंडियन स्पॅक्टॅकल कोब्रा या नावानं ओळखतो. मित्रांनो, साप इथं दिसलेला आहे. तो बाहेर निघायचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला जर धोका वाटला तर तो किती छोटी कमी जागा असली तरी लपायचा प्रयत्न करणार आहे. इकडे जाऊन पुन्हा ही आणि शेवट कॉलर आहे ना, काय पुरत दिसला तुला दिसला का? पण तू हल्लो को बोकडे माझ्या कुठे चालला नाही. इकडे जाईन राजी, राजी काय नाही जाऊ. चार माणसाला भरपूर झाला. हा, चार माणसाला ही साप भरपूर झाला. बघा मित्रांनो, एकदम हुशारी असणारा इंडियन स्पॅक्टॅकल कोब्रा शेवटपर्यंत काम करताना कधीही निराश होऊन जमत नाही, असं सोडून जमत नाही. ज्या वेळेस त्याला धोका वाटल किंवा ज्या वेळेस त्याला त्रास होईल, स्वतःच्या बचावासाठीच बाईट करायचं. आज सकाळपासूनचा दुसरा कॉल आहे. सकाळी पण ह्याच साईज मध्ये एवढाच कोब्रा आमच्याच गावातून पकडलेला आहे. चला तर मित्रांनो, वेळ न लावता आपण याला पॅक करू आणि योग्यरित्या चांगल्या ठिकाणी, जेणेकरून हा माणसाच्या सहवासात येणार नाही, अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी याला पर्यावरणात सोडून देऊ.
आज माझे सगळे मित्र आमच्या गावातले माझ्या सोबत आहेत आणि जे मालक आहेत सतीश आम्ही बापू म्हणतो त्यांना सतीश बापू बाराते यांचे आपण हा इंडियन स्पेक्टॅकल कोबरा पकडलेला मित्रांनो त्यांनी भरपूर सगळ्यांनी सहकार्य केलं विटाचे तुकडे काढायला सगळ्यांनी मदत केली त्याच्यामुळं हा एक साथ आज आपण काहीतरी निसर्गासाठी एक छोटीशी का होईना सगळ्याच्या सहकार्याने मदत केलेली आहे अशी सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्याचे आभार जरी असे साप दिसले तर तरी कोणी मारू नका आपल्या जवळच्या सर्व मित्राला कॉन्टॅक्ट करा किंवा बोलून बघाला संपर्क साधा धन्यवाद संजीतपूर आमच्या गावापासूनच जवळच असणारं संजीतपूर या ठिकाणी सतीश बाराते यांचा फोन आलेला होता मित्रांनो आणि त्यांच्या गोट्यावर जे दगडा विटाचं बांधकाम केलेलं आहे जे शिल्लक राहिलेलं जे वेस्टेज मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये विटाच्या तुकड्यामध्ये हा कोबरा जातीचा साप तिथं बसलेला होता त्यांनी आपल्याला फोन केलेला होता आणि आपण त्याला तिथे पर्यावरणात सोडण्यासाठी आलेलो होतो तरी मित्रांनो असे जरी साप दिसले तरी कुणीही मारू नका चला तर मग वेळ न लावता आपण याला पर्यावरणात निसर्गाच्या सानिध्यात गेलेला आहे मित्रांनो आणि एक वेगळं समाधान राहते की साप ज्या वेळेस आपण मुक्त करतो एखाद्या ठिकाणी त्याला मारण्याची शक्यता असते आणि अशा ठिकाणाहून आपण त्याला ज्यावेळेस निसर्गाच्या स्वाधीन करतोय त्यावेळेस मनाला एक वेगळं समाधान असते. चला तर मग निघूया मित्रांनो परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. जर तुम्ही आमचं चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.